सर्वात पहिले महत्त्वाचा मुद्दा असा आहे की माझी नियुक्ती ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आयोग नावाचा जो आयोग असतो त्या आयोगावरती सदस्यपदी झालेली आहे। आतापर्यंत या आयोगाला संवैधानिक दर्जा नव्हता, परंतु 2018 मध्ये केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून केंद्रीय ज्याला मी एनसीबीसी म्हणतो त्याला संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्याला संवैधानिक दर्जा मिळाल्यामुळे आपोआपच राज्य मागासवर्गीय राज्य इतर मागासवर्गीय आयोगाला सुद्धा संवैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे। या आयोगाच्या मार्फत ओबीसी समाजाचं कंटिन्युअसली सर्वेक्षण करणे, कोणकोणत्या जाती या ओबीसी मध्ये आहेत त्यांचं कंटिन्युअस सर्वेक्षण करून रिपोर्ट सादर करणे, ज्या नवीन जाती ओबीसी समाजामध्ये येऊ इच्छितात त्यांचं सर्वेक्षण करून त्या येण्यास पात्र आहेत किंवा नाही आहेत तसा अहवाल राज्य सरकारला देणे, ओबीसी समाजाकरता सरकारने जे जे नियम केलेले आहेत त्या नियमाची प्रत्येक राज्य सरकारी कार्यालयामध्ये अंमलबजावणी होते किंवा नाही याची चौकशी करणे आणि जर अंमलबजावणी होत नसेल तर ती अंमलबजावणी करण्याकरता त्या त्या कार्यालयाच्या प्रमुखांना तशा प्रकारचे दिशा आणि निर्देश देणे, आमचे जे ओबीसी कर्मचारी असतात किंवा ओबीसी वर्गाच्या कुठल्याही व्यक्तीवर कुठेही जर अन्याय होत असेल आणि त्याची तक्रार जर आयोगाकडे येत असेल तर त्या तक्रारीची शहनिशा चौकशी करून त्यांना योग्य न्याय मिळवून देणे अशा प्रकारचे कार्य हे राज्य इतर मागासवर्गीय आयोगाचे असतात। आणि म्हणून यापुढे या आयोगाच्या मार्फत ओबीसी समाजांचे जे काही ज्या ज्या प्रकारचे सर्वेक्षण आहे त्या त्या प्रकारचे सर्वेक्षण करून आणखी या ओबीसी समाजाला राज्य सरकारने काय काय सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा संबंधी शिफारस या आयोगाच्या मार्फत करण्यात येईल आणि ओबीसी समाजाला मग तो कर्मचारी असो अधिकारी असो किंवा सामान्य ओबीसी व्यक्ती असो त्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य या राज्य इतर मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत केले जाईल असे मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो। आणि महाआघाडी सरकारने या आयोगावर माझी सदस्यपदी नियुक्ती केली याकरता आपल्या मार्फत मी महाआघाडी सरकारचे आणि काँग्रेसचे सर्व विशेषतः प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, आमचे विजूभाऊ वडेट्टीवार, अशोकरावजी चव्हाण आणि इतरही सर्व नेते या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। नाही, माझं म्हणणं आहे की बा सरकारचं जर चुकलं असेल तर नुसतं चुकलं 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 म्हणून होणार नाही, तर योग्य तो उपाय सुचवणं हे विरोधी पक्षाचं काम असतं आणि ते तसं करून घेणं हे सुद्धा तेवढंच काम असतं। आता इथे फक्त आपण सत्ताधारी पक्षाने चूक केली एवढं सांगून राहिलं, पण ती चूक कशी दुरुस्त करायची हा मार्ग विरोधी पक्ष सांगण्यामध्ये कुठेतरी कमजोर पडत आहे असं या ठिकाणी दिसून येतं। जसं उदाहरणार्थ ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारल्यानंतर मार्च महिन्यामध्ये तेव्हाही आम्ही सरकारला सूचना केली होती, पण सरकारने ती लक्षात घेतली नाही आणि पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केली। शेवटी ती फेटाळल्यानंतर आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मार्फत आम्ही सरकारला निवेदन दिलं की याच्यामध्ये आता तडजोड न करता आणि मार्ग न काढता सर्वात प्रथम आपण सर्वोच्च न्यायालयाने सुचविल्याप्रमाणे डेडिकेटेड कमिशन बसवावं, त्याचा एक महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डाटा गोळा करावा आणि जशा प्रकारचे सजेशन सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित आहे ते सजेशन गोळा करून किंवा देऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये तो रिपोर्ट सादर करून या ओबीसींचं गेलेलं आरक्षण पूर्ववत मिळवावं। आम्ही आग्रही भूमिका घेतली, सरकारने ती ऐकून घेतली आणि परवाच्या कॅबिनेटमध्ये डेडिकेटेड कमिशन बसवण्याचा निर्णय झालेला आहे। येत्या काही दिवसांमध्ये त्या कमिशनचं गठन होईल आणि लवकरात लवकर इम्पेरिकल डाटा गोळा होऊन सर्वोच्च न्यायालयात सादर होईल अशी मी या सरकारकडनं अपेक्षा करतो। सरकारला कामाला लावलं पाहिजे की तुम्ही हे करा आणि हे करण्याकरता बाध्य करा, आम्ही तसे प्रकारे आता बाध्य केलेलं आहे। पण मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्र राज्याने डेडिकेटेड कमिशन बसवून रिपोर्ट तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये सादर करून महाराष्ट्रापुरतं आरक्षण मिळवून घेणं हे महाराष्ट्राकरता शक्य आहे, कारण आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्यामुळे आता प्रत्येक राज्याला ते स्वतंत्रपणे करावे लागेल।
यापेक्षा केंद्र सरकारची सर्वात मोठी जबाबदारी आहे कि केंद्र सरकारनी पंचायत राजचं जे एक कायदा आहे त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अमेंडमेंट पास करावी आणि संपूर्ण देशातल्या ओबीसींना या पंचायत राज म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती महानगरपालिका ग्रामपंचायत या ठिकाणी 27% आरक्षण मिळेल अशा प्रकारची तरतूद केली तर कुठल्याही राज्याला वेगळं डेडिकेटेड कमिशन बसवायची गरज राहणार नाही। आणि म्हणून जेवढी जबाबदारी ही प्रत्येक राज्याची त्यांच्या राज्यापुरती आहे त्यापेक्षा जास्त केंद्र सरकारने घटनेमध्ये दुरुस्ती करून जर 27% आरक्षण मिळवून दिलं तर संपूर्ण ओबीसी समाजाचं देशातील ओबीसी समाजाचं भलं होणार आहे। आज डेडिकेटेड कमिशन मध्ये काय होणार आहे, डेडिकेटेड कमिशन मध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये या ओबीसीला 20% आरक्षण मिळेल कुठे 18% मिळेल, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शेड्यूल कास्टची संख्या जास्त आहे आणि शेड्यूल ट्राईबची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ओबीसीला 27% आरक्षण मिळणार नाही। कारण सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे की एससी एसटी आणि ओबीसी मिळून 50% वर जाता कामा नये आणि एससी आणि एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात जाईल। म्हणून ज्या जिल्ह्यामध्ये एससी आणि एसटीचं लोकसंख्येच्या प्रमाणात आहे ते जर सध्या महाराष्ट्रामध्ये 13% एससीला आहे 7% एसटीला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये एससीची संख्या 13% जास्त आहे त्यांना द्यावं लागेल कुठे 17 कुठे 18, एसटीची संख्या तिथे 10 जाईल 12 जाईल आणि मग 50% हे दोन याची बेरीज वजा केली की उर्वरित ओबीसीला द्या हेच त्या डेडिकेटेड कमिशनला सांगावं लागणार। यापेक्षा सर्वात चांगला उपाय की संविधानामध्ये बदल करून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तशा प्रकारचं अमेंडमेंट करून एससी एसटीला लोकसंख्येच्या प्रमाणात आहे आमचा पुनर्व्यवस्था त्याला विरोध नाही आहे पण संपूर्ण देशामध्ये पंचायत राजमध्ये ओबीसीला 27% आरक्षण राहील अशा प्रकारची दुरुस्ती केंद्र सरकारने केली तर या देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचं भलं होईल अशी मी केंद्र सरकारला नाही हे बघा की त्याचा आणि याचा हे संबंध नाही, तो गायकवाड आयोग त्यांनी बसवलेला होता। एक गोष्ट इथे महत्वाचं लक्षात घ्या, गायकवाड आयोग बसवलेला होता, गायकवाड आयोगाने सुद्धा शिफारस करताना मराठ्यांना ओबीसीमध्ये घ्या असं कधीच म्हटलं नव्हतं, त्यांना स्वतंत्र आरक्षणाची शिफारस केलेली होती आणि तसं स्वतंत्र आरक्षण त्यांना देण्यात आलेलं होतं। आम्ही तेव्हा सपोर्ट केला स्वतंत्र आरक्षण द्या त्यांना ते जर याच्या दृष्टीने आहेत पण ओबीसी घ्यायचं नाही आमची तेव्हाही मागणी होती आजही मागणी आहे। सरकारने त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं, सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं, ते नाकारल्यानंतर काही नेते असं म्हणायला लागले की यांना ओबीसीतनं आरक्षण द्या, तेव्हा आम्ही त्यांना विरोध केला की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही आणि त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम। आता शेवटी काय झालं की शेवटी त्यांच्या विनायकराव मेटेंनी मागणी केली की बा आता जाऊ द्या आम्हाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण द्या, महाराष्ट्र शासनाने ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलं, मला वाटतं त्यांचा प्रश्न सुटला त्यांच्या दृष्टीने। पण आता समाजामध्ये अनेक नेते असतात, प्रत्येक जणाची मागणी वेगवेगळी असते, सरकारने कोणाची मागणी मान्य करायची आहे तर त्यांनी म्हटल्याबरोबर ईडब्ल्यूएस मधून आरक्षणाचा जीआर निघालेला आहे। आता संभाजीराजेंचं मी अभिनंदन करू की त्यांनी जाहीरपणे केलं की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण नको, पण इतर काही नेते जेव्हा घुसखोरीने म्हणतात की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या तेव्हा आम्हाला त्याचा विरोध असतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। आणि मी आमचे दुसरं आहे की आपल्याला माहित असेल मागच्या विधानसभेचं जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून म्हटलं असतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं होतं की मी कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, त्यांनी त्यांच्या याच्यावर ठाम राहावं, त्यांनी त्याच्यावर केलेलं आम्ही म्हटलेलं नाही आहे, सभागृहात ते वक्तव्य पटलावरती ठेवलेलं आहे। आणि म्हणून आमच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी वर्गाने मागणी केली ईडब्ल्यूएस मधून आरक्षण द्या, सरकारने ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलेलं आहे, मला वाटतं त्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला असावा। आता प्रत्येक वेळेस वेगवेगळे जर त्यांनी त्यांच्या नेत्यांमध्ये एकमत करावं ना, काय त्यांच्यामध्ये एकमत नाही 10 लोक मागतील तर सरकार काय करणार आहे, प्रत्येकाच्या मताप्रमाणे कोणी वागणार नाही। आयोगाचं काम हे आहे की समाजाचे जे मूलभूत प्रश्न आहे त्याचा योग्य रीतीने अभ्यास करून ते सोडविण्याची शिफारस सरकारकडे करणे, आम्ही त्याचा अभ्यास करू, कमिशन त्याचा अभ्यास करेल आणि अभ्यास करून
ते सोडवण्याकरता सरकारने काय करायला पाहिजे त्या सूचना आयोगाच्या मार्फत सरकारला नक्कीच करण्यात.